काय छापतात आजकाल या पेपरमध्ये विकास कामाच्या फक्त पोकळ थापा अरे आश्वासनांची फुगे आणि विदूषकी झगे घालून लोकांचं फक्त मनोरंजन चाललंय मनोरंजन पण असलं हे मनोरंजन करून लोकांची काय पोट भरणार आहेत का थोडीच समाजसेवेचा भाव मनात ठेवून सतशील वृत्तीनं जनतेसाठी झगडणारे नेते खरच खूप कमी खूप कमी पण या बाबतीत आम्ही मात्र खूप भाग्यवान ठरलो आम्हाला नेतृत्व लावलं काका पाटील उंडाळकरांच खरच प्रत्येकाच्या काळजात घर करून राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विलास काका पाटील उंडाळकर विलास काका हे फक्त नावच नाही तर कराड नगरीत साकारलेला एक चालता बोलता इतिहास आहे होय इतिहासच कारण सर्वसामान्यांसाठी झगडताना कुठल्याही कामाचा गवगवा जाहिरातबाजी न करता काम करत राहणं विकासाचे डोंगर उभे करत राहणं आणि याच बळावर सलग वेळा विधानसभेवर निवडून येणं एवढंच नव्हे तर एका टर्ममध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचं मताधिक्य मिळवणं हा इतिहास नव्हे तर काय अशी कर्तबगारी महाराष्ट्रामध्ये कुणाच्या नावावर नोंद असेल सर्वसामान्यांच्या या प्रचंड विश्वासाचं रहस्य शोधण्यासाठी आम्ही घेतो भूतकाळाचा मागोवा एकोणीसशे ऐंशी पूर्वीचा तो काळ खऱ्या अर्थानं काळच होता कराड दक्षिणचा हा परिसर म्हणजे वैराण वाळवंट होतं कृष्णेचा काठ प्रदूषणानं माखलेला आणि वाड्यावस्त्यांवर तर पाण्याचं दुर्भिक्षच होतं तहानलेल्या जीवांनी मिळेल त्या डबक्यातलं घाणेरडं पाणी प्यावं आणि देहाची कुडी जगवण्याचा प्रयास करावा यातून रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढलेला पाणीच नाही तर शेती कुठून पिकणार उदरनिर्वाहासाठी लोकांनी मुंबईत हामाली करावी माथाडी कामगार म्हणून तिथं राबावं देशाला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस सालीस मिळालं म्हणे पण आमच्या डोक्यावरचा पारतंत्र्याचा अंधार मात्र दूर होत नव्हता ज्यांना नेता म्हणावं ते सरमजामशाहीचं राबवत होते त्यांच्यासमोर आमची मान वर होणार नाही की आमच्यासमोर त्यांच्या गाडीची काच खाली होणार नाही पन याद स्काडा एक धक मशाल चेतली विलास काका पाटिल एक ओनिशे चलेजाव चच कराड तहसीलवर मोर्चा काढून लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची तळमळ जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकरांचे चिरंजीव हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री अशी ज्यांची ओळख त्या यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व कृष्णाकाठावर फुललं होतं सुद्धा समाजकारणाचा वसा पेलत होते याच तालमीत काका घडले एकोणीसशे सदुसष्ट साली जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी काका निवडून आले वडिलांचा कानवंत्र होता फक्त समाजसेवा कर काकांनी पुढच्या पंचेचाळीस वर्षांमध्ये हा मंत्र अगदी कसोशीनं पाळला स्वार्थासाठी रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या मांदियाळीत आपल्या खांद्यावरचा निष्ठेचा झेंडा मात्र काकांनी कधीच बदलला नाही एकोणीसशे अडुसष्ट साली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून गेलेले काका आज अखेर बँकेचे संचालक आहेत या कालावधीत या बँकेस देशातील अव्वल बँक बनवून नाबार्डची सलग सहा पारितोषिकं का काकांनी पटकावली आहेत एकोणीसशे एकोणऐंशी नंतर काकांना आमदारपद लाभलं आणि एखाद्या आजारी रुग्णानं अंग झटकून उठावं तसा कराडचा परिसर जोमानं फुलला प्रगतीचं बाळसं धरू लागला पूर्वीच्या आमदारांप्रमाणे फक्त सर्किट हाऊसच्या उंटावर बसून शेळ्यानं हक्ता वाडी वाडीवस्तीवर फिरावं लोकांची दुःख त्यांच्या वेदना जाणून घ्याव्यात शेतकऱ्यांच्या झोपड्यात बसून कांदा भाकर खावी या सर्वातून काका सर्वसामान्यांच्या आयुष्याशी एकरूप होत गेले सह्याद्रीच्या अंतरंगात घुसणारे विकासाचे राजमार्ग तयार झाले युगानुयुग कपाळावरचा शाप बनून राहिलेली मायभगिनींच्या डोक्यावरची घागर कायमची खाली उतरली काका जेव्हा वाडीवस्तीवर जायचे तेव्हा तिथल्या माताभगिनी म्हणायच्या पाणीवाले काका आले प्रत्येकाच्या घरी जणू गंगामाईच अवतरली खेड्यापाड्यातून वाडीवस्तीवरची माऊली जात्यावरच्या ओव्यांमधून काकांचं गुणगान गाऊ लागली असं भाग्य कुणाला लाभलं असेल मुंबईला हमाली करणारे लोक आपल्या हक्काच्या मातीमध्ये परत आले मुंबईचा भार कमी झाला भेगांचं तोंड आव असून आभाळाकडं बघणारी धरणी तृप्त तर झालीच होती काकांनी दिलेल्या उमेदीनं इथं काळ्या पत्थरालाही पाझर फोडले पाण्याची समृद्धी आली कणखर शेतकऱ्यांसारखेच बलदंड ऊस देखील इथं फुलू लागले जिथं फक्त कुसळ उगवायचं तिथं हे मुसळासारखे ऊस दिसू लागले या धरित्रीनं सुद्धा असं हिरव स्वप्न या आधी पाहिलं नसेल ही काकांच्या कर्तृत्वाची नवलाई चला आजोबा बाय बेटा विकास, माझ थोडा ऐकशी नाही आजोबा आजपर्यंत तुम्ही म्हणाल तसंच वागलो पण आता आमचं आम्हाला कळत सो प्लीज आम्हाला आमच्या मताप्रमाणे वागू द्या पण मी काय अहो आजोबा संध्याकाळी भेटू बाय मित्रांनो आज आपल्याला आपल्या विचारांचं स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला आपल्या मर्जीनेच चालायचं तुम्हाला एक सिक्रेट सांगू का आमचा युथ आयकॉन सुद्धा फिक्स आहे काका साधा शर्ट निवडताना सुद्धा किती पारख करतो ना आपण मग नेतृत्व निवडताना ही पारख नको का आपण युवक पदापेक्षा आणि सत्तेपेक्षा कर्तृत्वाला सलाम करतो सेल वर विकल्या जाणाऱ्या कपड्यांप्रमाणे लालूच दाखवून नको तो माल गळ्यात मारणारे बरेच भेटतात पण आता आम्ही बुलणार नाही कारण आमची चॉईस एकच फक्त विलास काका म्हणत आजची तरुणाई वाह्याच झालीय कुणी म्हणत आजची तरुणाई वाहवत चाललीय पण आज आम्ही दाखवून दिलंय की विधायक बदल फक्त आम्हीच घडवू शकतो राष्ट्रहितमूल्य आमच्यातही रुजलेली आहेत पूर्वीचा काळ कसा होता आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त बघतो आजची व्यवस्था आज काकांनी उभारलेले विकासकामांचे डोंगर आमच्या समोर आहेत जलसिंचनाचाच विचार केला तर कराड दक्षिण हा भाग महाराष्ट्राच्या जलसंधारणासाठी आयडॉल आहे विलास काकांसारखा जलदूत या भूमीला लाभला देशातील पहिला नदीजोड प्रकल्प काकांनी वाकुर्डे प्रकल्पाच्या रूपानं इथं आणला जवळपास अडीच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली गाव तिथं बंधारा हे काकांनी धोरण ठेवलं दुर्गम डोंगरात माथा ते पायथा साखळी बंधारे उभारले जमिनीचा जलस्तर वाढला लोकांना स्थानिक रोजगार मिळावा यासाठी या, या बंधाऱ्यांवर मत्स्य उद्योगाला काकांनी चालना दिली पाण्यामुळं शेती आणि पशुपालनाची भरभराट झाली रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं तर पाऊल महामार्ग झाले राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी राजमार्ग बनवून शेतीमाल वाहतूक दळणवळणाला काकांनी चालना दिली सामाजिक समतोलासाठी डोंगरी परिषद शिक्षण परिषद घटना बचाव परिषद जातीधर्म सलोखा परिषद हे काकांच्या विकास धोरणांचे पैलू ठरले शहात्तर पासून वडिलांच्या स्मरणार्थ उंडाळे इथं स्वातंत्र्य सैनिकांचं राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी भरवून स्वातंत्र्य सैनिकांच्या अडीअडचणी सोडवणं त्यांचे अनुभव नवीन पिढीमध्ये रुजवणं हा पायंडाच काकांनी पाडला आहे या निमित्तानं देशातील अनेक थोर मान्यवर म्हणजे अरुणा असफ अली नाग गोरे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अच्युतराव पटवर्धन आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर कवी नाधो हो महानोर या मान्यवरांचा पदस्पर्श या भूमीला झाला आहे जिथं सर्वसामान्यांना अक्षर ओळख ही नव्हती त्या लोकांपर्यंत शिक्षण एवढंच नव्हे तर साहित्य संमेलनं घेऊन नामवंत साहित्यिकांचे विचारही पोहोचवले सात वेळा आमदार होऊनही पदांसाठी हुजरेगिरी किंवा लाचारी भीडभाड नाही यशवंतराव चव्हाणांचे सर्वात ज्येष्ठ अनुयायी असूनही कुठल्याही राजकीय लाभाचा अट्टाहास नाही केलेल्या प्रचंड कामांचा गवगवा नाही स्वतः साखर कारखान्याचे प्रवर्तक असूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेऊन विधानसभेत ती मांडताना तुम तुम्ही गाळता ऊस तुम गाळता ते ते मोजे हो कारण माणसं गाळताय असं दाहक विधान करणारे काका सर्वसामान्यांचे आधारवडच ठरतात आजच्या युगातही साध्या राहणीतून लोकांमध्ये सहज मिसळणारे काका सुमारे पस्तीस वर्ष सत्तेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावी अशीच त्यांची जीवनशैली आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपताना सर्वसामान्य माणसांच्या ओसरीवर काकांनी थेट सत्ताच नेऊन ठेवली जातीधर्म अस्पृश्यता न पाळता गरिबातल्या गरीबाला मोठमोठी सत्तापदं दिली अगदी लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत मतदारसंघातल्या बहुतांश सर्व लोकांना नावानिशी ओळखणारा असा हा आगळा वेगळा लोकनेता खरंच लोक नेताच मला माहिती होत विकास तू चुकीचा विचार करणार नाहीस अरे तुझा माझाच काय पण या चार पिढ्यांचा आपुलकीचा विश्वास फक्त विलास काका का? फक्त विलास काका का? हो आजोबा आजपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी असा विचार करणाऱ्या आमच्यासारख्या तरुणाईनं काकांचं कर्तृत्व कधीच पारखून घेतलंय hmm. पण तरीही एक खंत वाटते कोणती एखाद्या समाजसेवकांनी एखादं गाव आदर्श बनविलं तर त्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्याचा सर्वत्र डंका पिटला जातो पण विलास काकांनी लहान वाडी वस्तीसह डोंगराळ भागातील शेकडो गावं समृद्ध बनविली पण त्यांचा उल्लेख कुठेच होत नाही असं का असं का अरे जाहिरात बाजी करण हा काकांचा स्वभाव नाही hmm. तरीही इथल्या प्रत्येकाच्या ओठावर त्यांचंच नाव असत हे काय कमी आहे अरे ज्या राजकीय विरोधक त्यांना कोंडीत पकडू पाहतात त्यावेळी जनता आपल्या आता सूत्र घेते आणि त्यांना पाठिंबा देते सर्वसामान्य माणूस हेच काकांचं दैवत आहे कुठल्या जळामध्ये मी जात नाही पंढरपूरचा मी फारसा जात नाही मी या ठिकाणी विठ्ठल पाहिला म्हणजे मी तुमच्यात विठ्ठल पाहिले नाही मी माऊली पाहिजे म्हणजे तुमची इथे बसले माऊली त्यात मी रुक्मिणी पाहिले नाही आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्हीच या ठिकाणी बसले जात तुमची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे जनसेवा आहे असं म्हणणारे काका सर्वांच्या हृदयात घर करून आहेत लोकविकास आणि आर्थिक समृद्धी हाच काकांनी धर्म मानला समाजाचं आर्थिक उन्नतीकरण आणि राष्ट्रीय विचाराला त्यांनी बळकटी दिली आज कराड दक्षिणचं बदललेलं रूप पहा मतदारसंघात दर पाच हजार लोकांमागं एक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय शाळा क्रीडांगण व्यायामशाळा ग्रंथालय गाव तिथं समाज मंदिर स्मशानभूमी नदीघाट हे सर्व काकांच्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्ष देत आहेत कराड शहराची हद्दवाढ यशवंतराव चव्हाण समाधी संरक्षक भिंत घनकचरा प्रकल्प जागा झोपडपट्टी पुनर्वसन असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना थेट कराड नगरपालिकेत आणून काकांनी नवा इतिहास घडवला सत्ता काळात विविध मंत्रिपदांवर काम करताना विकासात्मक धोरणं आखून राज्यभरातील कामांना त्यांनी न्याय दिला दुग्ध व्यवसाय वृद्धीस चालना सहकार चळवळ खंबीर बनवताना खासगीकरणास विरोध धरणग्रस्तांना न्याय ही कामं म्हणजे प्रगतीच्या मार्गावरचे मैलाचे दगड ठरले काकांच्या मार्गदर्शनातून धवल क्रांतीची पताका मिरवणारा हा कोयना दूध संघ काकांनी स्थापन केलेला रयत सहकारी साखर कारखाना गोरगरीब शेतकऱ्यांसाठी वरदायी ठरला आहे या कारखान्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली याचबरोबर कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ग्रामीण विकास शिक्षण संस्था श्यामराव पाटील पतसंस्था कोयना सहकारी बँक अशा अनेक संस्थांची उभारणी केली पण कुठल्याही संस्थेचा वापर राजकारणासाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी त्यांनी केला नाही आपल्याच नातेवाईकांना पद द्यावीत हा अट्टहासही नाही फक्त त्यागवृत्तीनं समाजसेवा काकांनी आर्थिक आणि राजकीय दहशतवाद मोडीत काढून समाज भयमुक्त केला आहे आज सत्तेच्या पदावर तत्वांचा बाजार मांडणाऱ्यांच्या भाऊगर्दीत असा लोकनेता शोधूनही सापडणार नाही खरच, असा लोकनेता शोधूनही सापडणार नाही काकांनी माणसातलं माणूस पण जागवलं सर्वसामान्यांना हक्कांची बळकटी दिली सरंजामशाहीची पाश तोडून माणसाला गुलामगिरीतून मुक्त केलं आज पुन्हा ती वादळं आपल्यावर चालून येत आहेत मोठमोठ्या पदांच्या जोरावर कर्तव्यशून्य माणसं आम्हाला भुलवू पाहत आहेत पण आम्ही आमचा आत्मसन्मान विकणार नाही त्यांच्या पुढे लाचार होणार नाही वैचारिक मूल्यासाठी संघर्ष करू काकांच्या मदतीनं ही स्वाभिमानाची लढाई अशीच लढत राहू हो आम्ही हे ठरवलंय आणि तुम्ही